जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। सर्वात तर श्री खंडेरायाच्या चंपाषष्टीच्या सर्व मल्हार भक्तांना आणि जगदंबा भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांवरती श्री मार्तंड भैरव खंडोबाची कृपा दृष्टी राहो अशी मी भैरवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करतो। ना भूतो न भविष्यति असा आजचा हा आपला व्हिडिओ तयार होत आहे। याचं कारण असं की या व्हिडिओची बांधणी जरी साधी असली, रचना जरी साधी असली, तरी आज याच्यामध्ये मी जे ज्ञान देणार आहे आणि जे गुप्त रहस्य सांगणार आहे, हे आत्तापर्यंत तुम्ही केव्हाही कुठेही ऐकलेलं नसेल, वाचलेलं नसेल, बघितलेलं नसेल। अतिशय गुप्तातील गुप्त ज्ञान आज खंडोबाबद्दलचं मी या ठिकाणी सामायिक करत आहे। ते ज्ञान कुठलं की आपण म्हणतो खंडोबाची एकूण 12 स्थानं प्रसिद्ध आहे। या 12 स्थानांपैकी जे सर्वात प्रमुख खंडोबाचं स्थान मानण्यात आलं ते म्हणजे जेजुरीगड। आता हा जो जेजुरीगड आहे, या जेजुरीगडावरती खंडोबा नेमका आला कसा याबद्दलची कुठलीही सबळ पुराव्याबद्दलची माहिती हाताशी लागत नाही। नेमका हा खंडोबा मणिमल्लाचा वध करून त्या ठिकाणी आला हे जरी खरं असलं, तरी मणिमल्लाचा वध केल्यानंतर खंडोबाने जे सर्वात प्रथम स्थान स्वीकारलं ते स्थान म्हणजे त्या ठिकाणी असणारं मैलार होतं। आता आधी मैलारमध्ये खंडोबाने स्थान घेतलं, त्यानंतर क्रमशः खंडोबा इतर 4 स्थानांवरती फिरला आणि अनुक्रमे 5व्या क्रमांकावरती तो जेजुरीमध्ये आला। पण नेमकं ह्या जेजुरीमध्ये येण्यासाठी त्याला कोणी बोलावलं, अशी काय मजबुरी होती, काय कारण होतं की खंडोबाला स्वतःचं मूळ स्थान जेजुरीगड करावं लागलं आणि सर्व 12 मल्हार स्थानांपैकी जेजुरीगडाचं महात्म्य हे सर्वात अधिक आहे, अशी काय आख्यायिका आहे ती आज आपण बघणार आहोत। बघा, अतिशय जुनी पुरातन अशी गोष्ट आहे। त्या काळामध्ये जेजुरी जे गाव होतं, ह्या जेजुरी गावाला त्या ठिकाणी कऱ्हे पठार म्हणून ओळखलं जायचं। कऱ्हा नदी वाहते। आता ह्या कऱ्हा नदीच्या समुद्रसपाटीपासून उंचीवरती जे पठार होतं, जो त्या ठिकाणची असणारा चराईचा प्रदेश होता, ह्या चराईच्या प्रदेशाला त्या ठिकाणी कऱ्हे पठार म्हणण्यात आलं। या कऱ्हे पठार शब्दाचाच अपभ्रंश होता होता तो कडे पठार असा झालेला आहे। आज आपण म्हणतो कडे पठार निवासी खंडेराव महाराज की जय, म्हणजेच खंडोबा हा कडे पठारवरती रहिवास करतो आणि हे कडे पठार म्हणजेच त्या काळचं कऱ्हा पठार म्हणजेच कऱ्हे पठार। या कऱ्हे पठारावरती काही गुराख्याची मुलं त्या ठिकाणी स्वतःच्या गाई, शेळ्या, मेंढ्या, गुरे चारत असत। दररोज त्या ठिकाणी गुरांना चारायचं, त्यांना संध्याकाळी घरी घेऊन यायचं। गुरांना चारायला सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी चक्कळ मौज करायची, लपाछपी खेळायची, काही त्या ठिकाणी जेवण करायचं, काही ठिकाणी पोहायचं, असा त्यांचा त्या ठिकाणी निसर्ग सुलभ कार्यक्रम चालायचा। एके दिवशी काय झालं की मुलं त्या ठिकाणी जनावरांना सोडून खेळायला लागली, त्यांनी गाठोडी सोडली, गाठोडीमधून भाकरी काढल्या आणि भाकरी खाण्यासाठी त्यांनी तोंडामध्ये घास टाकला रे टाकला, तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी अचानक एक शुभ्र रंगाचा घोडा प्रगट झाला, म्हणजेच अश्व प्रगट झाला आणि या अश्वावरती एक भव्य दिव्य असा पुरुष बसलेला होता। तो पुरुष त्या अश्वावरून खाली उतरला। मुलांनी ह्या भव्य दिव्य पुरुषाला पाहून हातातील भाकरी खाली टाकल्या आणि स्वतःच्या जागेवरून ती मुलं उठून उभी राहिली। एका मुलाने बसण्यासाठी घोंगडी घेतलेली होती, त्या मुलाने ती घोंगडी समोरच्या त्या दिव्य पुरुषाला बसण्यासाठी दिली। आता त्यांना वाटलं एवढा राजबिंडा दैदिप्यमान पुरुष या ठिकाणी प्रगट झाला आहे, नेमका कोण असावा बरं, एखादा राजा आहे, राजपुत्र आहे, देवाचा अवतार आहे की दुसरंच कुठलं रूप आहे। आणि मग त्या मुलांनी विनंती केली की महाराज आपण या घोंगडीचा स्वीकार करा आणि घोंगडीवरती बसा। त्या ठिकाणी तो भव्य दिव्य पुरुष घोंगडीवरती बसला। घोंगडीवरती बसल्यानंतर त्या ठिकाणी एक महान मल्हार भक्त राहत होता आणि या मल्हार भक्ताचं नाव होतं श्री भाया गुरव। हा भाया गुरव गुरव समाजाचा होता। आज सुद्धा त्या ठिकाणी गुरव समाजाकडेच खंडोबाची वंश परंपरागत पुजारी पद्धती आहे आणि खंडोबाचा मानपान आहे। या गुरव समाजाचा आद्य पुरुष त्या ठिकाणी असणारा त्यांचा मूळ पुरुष म्हणजे भाया गुरव। हा भाया गुरव त्या ठिकाणी आला आणि त्या भाया गुरवाने दुरूनच पाहिलं की हा जो दिव्य पुरुष बसलेला आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात शिवशंकराचा भैरव अवतार आहे, म्हणजेच आपला मार्तंड भैरव खंडोबा आहे आणि धावत जाऊन आपण खंडोबाचे पाय धरावे म्हणून भाया गुरव पळत आला। तेवढ्यामध्ये घोंगडीवरती बसलेला खंडोबा त्या ठिकाणी गुप्त झाला। खंडोबा गुप्त झाल्याच्या नंतर भाया गुरवांनी येऊन त्या ठिकाणी घोंगडीचं दर्शन घेतलं आणि ओक्साबोक्षी रडायला सुरुवात केली। अरे रे देवा,
हे माझ्या हातून काय घडलं, लहानपणापासून मी तुझी भक्ती केली, कधीतरी आयुष्यामध्ये मला एकदा आदि मैलारला येऊन तुझं दर्शन घ्यायचं होतं, परंतु मी गरीब असल्यामुळे आदि मैलारपर्यंत येऊ शकलो नाही, तू मला दर्शन देण्यासाठी खुद्द जेजुरी गावामध्ये आलास, या ठिकाणी येऊन ह्या करे पठारावरती मला दर्शन दिलंस, पण मी किती अभागी, तुझ्यापर्यंत धावत येईपर्यंत तू गायब झाला, आता मी काय करू, आहा हा हा हा। भाया गुरवाने छाती पिटून रडायला सुरुवात केली। तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी एक आकाशवाणी झाली। आकाशवाणी अशी होती, अरे भाया गुरवा, तू रडू नको, तुझ्या भक्तीवरती प्रसन्न होऊन मी आदि मैलारवरून जेजुरी गावात आलेलो आहे, आणि आता ही जी घोंगडी आहे या घोंगडीमध्येच तुला माझं त्या ठिकाणी तांदळा सापडेल, लिंग सापडेल, हा तांदळा नेऊन तू या ठिकाणी स्थापन कर, म्हणजे ह्या तांदळाच्या रूपाने मी अखंड या ठिकाणी रहिवास करेल। भाया गुरुवाने घोंगडी वर करून पाहिले तर आतमध्ये भव्य दिव्य असा खंडोबाचा शेंदूर चर्चित तांदळा होता। भाया गुरुवाने तो शेंदूर चर्चित तांदळा उचलला आणि तो तांदळा घेऊन तो गावामध्ये आला। हा 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 म्हणता ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली आणि त्या ठिकाणी एकूण 12 मुले होती, म्हणजे 11 मुले गुरुवा 11 मुले गुराख्यांची होती आणि 12वा त्या ठिकाणी भाया गुरव होता। आता ह्या 11 मुलांनी आपापल्या घरी जाऊन सांगितलं की आम्ही असा असा चमत्कार पाहिला। सर्व गाव त्या ठिकाणी एकत्र झाला आणि त्या देवावरून गावकऱ्यांची भांडणं लागली। बाकीच्या 11 मुलांचे आई वडील म्हणू लागले, खंडोबाचं सर्वात प्रथम दर्शन तर आमच्या मुलांना घडलेलं आहे, त्यामुळे तुझ्या हातात जो तांदळा आहे, जो हा त्या ठिकाणचं लिंग स्वरूप आहे, या लिंग स्वरूपी तांदळ्यावर अधिकार तो आमचा, आणि अक्षरशः गावकऱ्यांनी एकमेकांसोबत भांडणं करायला, मारामाऱ्या करायला सुरुवात केली। बघा केवढा सुवर्ण क्षण की साक्षात खंडोबा त्या ठिकाणी प्रगट झाला, परंतु गावकऱ्यांच्या मूर्खपणामुळे त्या ठिकाणी भांडण पेटलं आणि त्या भांडणामध्ये जो तो तांदळा होता, जो तो मुखवटा होतो, तो मुखवटा पूर्णपणे क्षितिग्रस्त झाला, छिन्न विछिन्न झाला, त्याचे तुकडे झाले। म्हणजे बघा, ना तुला ना मला आणि गेलं मातीला, या पद्धतीनुसार तो मुखवटा कोणाच्याही हाताला आला नाही। भाया गुरवाला अतोनात दुःख झालं, माझ्या भक्तीसाठी, माझ्या प्रेमासाठी देव खंडोबा जेजुरीच्या कढे पठारावरती आला, मला दर्शन देऊन माझ्या हातामध्ये त्याने घोंगडीतील लिंग देण्याचा आदेश दिला, आकाशवाणी झाली, आकाशवाणीनुसार मी लिंग आणलं, तांदळा आणला आणि गावकऱ्यांनी तो मारामाऱ्या करून तोडून टाकला, आता मी काय करू, भाया गुरवाने रडायला सुरुवात केली। त्यावरती त्या ठिकाणी एक मोरका होता, त्या मोरक्याने येऊन सांगितलं, म्हणजे त्यांची ते जो कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल, श्रेष्ठ व्यक्ती असेल, त्याने येऊन सांगितलं की तुम्ही भांडणं करू नका, या ठिकाणी काय करू, म्हटले आपण या ठिकाणी 11 मुले होती गुराख्यांची, म्हणजे गुर चारणाऱ्यांची, आणि 12वा भाया गुरव होता, जमिनीवरती प्रत्येकाने 11 गड्डे खांदावे, 11 मुलांनी 11, ज्या गड्ड्यामधून देवाला बाहेर यायचं असेल त्या गड्ड्यातून देव बाहेर येईल, आणि ज्या मुलाच्या हातातून देव बाहेर आला त्या देवावरती त्या मुलाचा अधिकार असेल, असं सर्व गावाच्या पंचायतीने ठरवलं। लागलीच तयारी झाली, कुदळी आणल्या गेल्या, 11 मुलांनी गड्डे खांदायला सुरुवात केली। पहिल्या मुलाने गड्डा खांदला, गड्डा रिकामा गेला, दुसऱ्या मुलाने खांदला, रिकामा गेला, तिसऱ्या मुलाने खांदला, रिकामा गेला, चौथ्या मुलाने खांदला, तोही गड्डा पूर्णतः रिकामा गेला। अशा 11 मुलांनी 11 गड्डे खणले आणि कुदळी टाकल्या, परंतु गड्ड्यामधून काहीही हाताला लागलं नाही। सरते शेवटी, सर्वात शेवटी भाया गुरवाला विनंती करण्यात आली की बाबा तुलाच हा तांदळा सापडला घोंगडीमधून, तुला आकाशवाणी झाली, त्यामुळे आता शेवटची कुदळ तू टाक। भाया गुरवाने कुदळ घेतली आणि जय मल्हारचा घोष करून ती कुदळ जमिनीमध्ये टाकली आणि पहिल्याच कुदळीमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी खंडोबाचं लिंग लागलं आणि ती कुदळ खंडोबाच्या लिंगाच्या मस्तकामध्ये घुसली। खंडोबाच्या लिंगाच्या मस्तकामधून दूध आणि रक्त अशा दोन धारा वाहायला लागल्या आणि त्या धारा पाहून गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला। साक्षात शिवलिंगामधून, भैरवलिंगामधून, मल्हार लिंगामधून, खंडोबाच्या लिंगामधून दुधाची धार आणि रक्ताची धार वाहते, हा फार मोठा अपशकून आहे, गावावरती संकट येणार, आता या ठिकाणी खंडोबाचा कोप होणार म्हणून गावकरी थरथर कापू लागले। सर्वांनी खंडोबाची क्षमा मागितली आणि भाया गुरवाच्या हाताने त्या ठिकाणी कुदळीला शिवलिंग लागलं म्हणून भाया गुरवाचा आणि त्याच्या कुळाचाच मान खंडोबाचा राहील हे सर्वांनी मान्य केलं। परंतु तेवढ्यावरती काही मल्हार शांत होईना, त्या ठिकाणी दूध आणि रक्ताची धार काही थांबेना, मग यावरती काय उपाय करावा अशी चर्चा झाली। तेवढ्यामध्ये एक धाडशी तरुण त्या ठिकाणी समोर आला। हा धाडशी तरुण त्या ठिकाणी मराळ कुटुंबाचा होता।
मराळ कुटुंबातील युवक समोर आला आणि त्याने स्वतःच्या खिशातील जंबीर काढला. जंबीर म्हणजेच त्या ठिकाणी असणारी छोटीशी चाकू वजा सुरी असते, त्याला जंबीर म्हटलं जातं, जो जुन्या काळामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी वापरला जात असे. त्याने जंबीर काढून स्वतःच्या मांडीमध्ये खुपसला आणि टारकन स्वतःची मांडी त्या ठिकाणी फाडून घेतली, चिरून घेतली आणि स्वतःच्या मांडीतील रक्त त्याने ओंजळीमध्ये घेतलं आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी असणाऱ्या मल्हार लिंगाला म्हणजेच खंडोबाच्या लिंगाला घातला. आणि काय आश्चर्य, मांडीच्या रक्ताचा थेंब त्या लिंगावर पडल्याबरोबर दुधाची धार आणि रक्ताची धार बंद झाली आणि ते लिंग शांत झालं. आणि त्यानंतर मोठ्या थाटामाटाने त्या ठिकाणी म्हाळसा आणि खंडोबा ह्या दोघांची जी दोन लिंग निघाली होती त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, विधीपूर्वक त्यांची स्थापना करण्यात आली. हळूहळू ही बातमी सर्व प्रांतामध्ये पसरली आणि निरनिराळ्या भक्तांना खंडोबाचे दृष्टांत होऊ लागले, साक्षात्कार होऊ लागले. मी आधी मैलारमध्ये होतो, मी चार स्थानं बदलली, परंतु पाचवं स्थान मी जेजुरीगड घेतलेलं आहे आणि हे माझं पाचवं जेजुरी स्थानच कायमस्वरूपी इथून पुढे माझं राहील, अशी घोषणा खंडोबा प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये करू लागला आणि जेजुरीगड हा खंडोबाचं मुख्य स्थान म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला. भाया गुरुवाच्या हाताला त्या ठिकाणी शिवलिंग लागलं म्हणून भाया गुरुवाच्याच कुळाला त्या ठिकाणी पुजारीपणाचा मान देण्यात आला. म्हणून आजसुद्धा जेजुरीगडावरती वंश परंपरागत जे पुजारी आहे ते गुरव समाजाचेच आहे. त्या ठिकाणी अनेक कुटुंबीय, जसं त्या ठिकाणी बारभाई असतील, सातभाई असतील, दीडभाई असतील, त्या ठिकाणी काही आता हल्ली आगलावे म्हणून पुजारी आहे, काही इतरही असतील ज्यांची मला नावे माहीत नाही, अशा अनेक गुरुवांना त्या ठिकाणी मानापानाचं स्थान आहे आणि आजही खंडोबाची नित्य उपचाराची पूजा तेच करतात, कारण हा मान त्यांना खुद्द शंकराने खंडोबाने दिलेला आहे. आता दुसरा या ठिकाणी एक उपप्रश्न काही जणांच्या मनामध्ये येऊ शकेल की मराळ कुटुंबातील मुलाने स्वतःची मांडी चिरून ते रक्त त्या लिंगावरती ओतलं, मग खंडोबा तर त्या ठिकाणी शिवशंकराचा अवतार आहे, मग रक्त नेमकं का ओतलं? त्याचं कारण असं आहे, जरी खंडोबा हा शिवाचा अवतार असला तरी सुद्धा खंडोबा हा पूर्ण शिव अवतार नसून तो पूर्ण भैरवतार आहे आणि शिवाचा अंशावतार आहे. म्हणजे शिवाचं तत्व जे आहे, मूळ त्याचं स्वरूप शिव जरी असलं तरी सुद्धा त्याने मार्तंड भैरव म्हणून अवतार घेतला आणि भैरव हा नेहमी त्या ठिकाणी बळीप्रिय देवता असतो. कुठलंही भैरवाचं स्वरूप पहा, काळ भैरव असो, बटुक भैरव असो, मार्तंड भैरव असो, केदार भैरव असो, त्या ठिकाणी अष्टभैरवांपैकी कुठलंही भैरवाचं स्वरूप असो, हे सर्वच्या सर्व भैरव त्या ठिकाणी बलिप्रिय आहे आणि युद्धप्रिय देवता आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना लिंबू असो, प्राणी असो किंवा स्वतःचं रक्त असो यांचा बळी द्यावा लागतो. त्या ठिकाणी पशुबळी न करता मराळ कुटुंबातील व्यक्तीने स्वतःच्या रक्तानेच त्या ठिकाणी शिवलिंगाला अभिषेक घातला, मल्हार लिंगाला अभिषेक घातला, त्यामुळे खुद्द खंडोबाला बळी देण्याची प्रथा बंद झाली. बळी हा खंडोबाच्या दैत्याच्या नावाने आणि बानुबाईच्या नावाने दिला जाऊ लागला. खुद्द शिवलिंगाला मांसाहारी नैवेद्य किंवा रक्ताचा नैवेद्य दाखवणं तेव्हापासून बंद झालं. पहिला आणि शेवटचा मान हा मराळ कुटुंबातील व्यक्तीने दिला, तोच शेवटचा आणि पहिला होता. त्यानंतर केव्हाही शिवलिंगाला त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालण्यात आला नाही. तर हे त्यामागचं कारण होतं. तर आजची ही जी माहिती आहे ही अतिशय गोपनीय माहिती आहे, ही तुम्हाला फारसं कुठेही यूट्यूबवरती ऐकायला मिळाली नसेल, गुगलवरती मिळाली नसेल. आणि या ठिकाणी मी जाहीर पद्धतीने एक आवाहन करतो की मी जी माहिती आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलवरती सांगत असतो ती अतिशय गोपनीय माहिती मला गोळा करण्यासाठी फार कष्ट पडतात, फार प्रयत्न पडतात, वाचन करावं लागतं, भटकंती करावी लागते, काही ज्येष्ठ व्यक्तींकडून माहिती संकलित करावी लागते, स्वतःचं अध्ययन करावं लागतं. परंतु काही लोक हल्ली असं करतायत की आयती माहिती चोरून स्वतःचे चॅनल पळवित आहेत. मी या ठिकाणी नाव घेणार नाही, परंतु अनेक असे चॅनल आहे जे आपल्याच चॅनलवरची माहिती उचलतात आणि त्याला स्वतः वेगळ्या स्वरूपामध्ये प्रेझेंट करून स्वतःच्या चॅनलवरती खपवतात. अक्षरशः तुम्हाला सांगतो, माळपर्डीची उत्पत्ती कशी झाली ही माहिती सर्वात प्रथम आपण सांगितली, कवड्याच्या माळेची उत्पत्ती कशी झाली, कवडी पृथ्वीवरती कुठून आली ही माहिती सर्वात प्रथम आपण सांगितली, साती आसरांचे तीन प्रकार, दैत्यरूपी आसरा, यक्षरूपी आसरा आणि देवरूपी आसरा, हे प्रकारही सर्वात प्रथम आपण सांगितले. आणि अशी कित्येक माहिती आहे जी माहिती सर्वात प्रथम आपणच आपल्या यूट्यूब चॅनलवरती पब्लिश केली, परंतु अनेक लोकांनी ती माहिती चोरली आणि स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती खपवायला
शिकायला सुरुवात केली, तर ही माहिती जी आज मी सांगितलेली आहे ही आजपर्यंत इतिहासामध्ये आत्तापर्यंत यूट्यूबवरती कुठल्याही चॅनलवरती कोणीही दिलेली नाही, किंवा ही माहिती फारशी कोणालाही नव्हती, ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत आहोत. जर कोणी ही माहिती चोरत असेल, स्वतःच्या चॅनलवरती खपवत असेल, तर आपण त्या व्यक्तीची पारख करावी आणि त्यांना वेळेवरतीच थांबवावं, एक्सपोज करावं. कारण जनता जनार्दन तुम्ही मायबाप आहात, तुमच्या भरोश्यावरती आमचं पोटपाणी असतं. तर आजची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी खंडोबाचं मंदिर सर्वात प्रथम कोणी बांधलं आणि खंडोबाची गुरु आई कोण आहे, खंडोबाचा गुरुबंधू कोण आहे, ही माहिती सुद्धा घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार.